नमस्कार मंडळी, गावागडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही। आज असणार आहे आपल्या घरात एक मस्तपैकी जिभेची चव वाढवणारी चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी का नाही चटणी असणार आहे। आता मंडळी हे चटणी कोण बनवणार आहे का नाही? इकडं बघा, आमच्या मातोश्री नमस्कार आहेत। नमस्कार। हा, आमच्या मातोश्रीने का नाही 4 दिवसापूर्वी का नाही मंडळी एक चटणी बनवली होती। बघा मस्तपैकी एवढी भारी झालती आहे चटणी, काय शेवटपर्यंत शिल्लक राहिलीच नाही। म्हटलं तीच रेसिपी आपण समजा आता शेअर करूया की म्हटलं, कसं म्हणते आई? होय होय। हा, तर आता आई सांगाल बघा कुठली चटणी आहे, आई सांग की काय चटणी आहे। कच्च्या टमाट्याची चटणी करणार आहे बघा। आम्ही रानामाळात जात होतो का नाही हे आवडीनं खाणार आणि नेणार बघा। भाजी असू दे नसू दे आमटी नसू दे हे लई भारी लागते भाकरी संग खायला। त्याचा बनवणार आहे टमाट्याचं। अशा वेळी मंडळ का नाही कच्च्या टमाट्याची चटणी करायचं, लय झकास लागतंय, लय भारी त्याची चव असते। बघा करूयात सुरुवात या रेसिपीला, कसं म्हणते आई? होय होय चालतंय की। हा, ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। हे बघा हे बनवायला काय लई साहित्य लागत नाही, सोपं आहे। हे काय काय साहित्य घेतले दाखवते। हे कच्चे टमाटो देशी घेतलेले आहेत बघा, हिरवे मिरचे घेतलेले आहेत, भिजून डाळ घेतलेली आहे, भिजत घातलेली, तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, देशी लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता मी हे टमाटो चिरून घेते। हे बघा बाळानं हे देशी टमाटो आहे, चिरून घेते असं लहान 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 कापं कापून घेते। असे बारीक चिरून घेतले का नाही व्यवस्थित भाजते ती। रानामाळात कडे आम्ही कच्चे टमाटो भाकरी संग संग खायणार बघा। आता काय सगळं हे आपल्याला आले या देशी का नाही मिरच्या म्हणा हे म्हणा आम्ही भाकरी संग खाऊन भाजी असू दे नाही तर आमटी नसू दे चालतंय। हे ह्याचा करून का नाही खाल्लं का नाही लय भारी लागतंय। रानात आम्हाला आवडीनं हेच जास्त खाणार बघा आम्ही। असं बारीक चिरून घेतलं का नाही व्यवस्थित भाजतात बघा। आता झाले टमाटो चिरून घ्यायचं। आता मिरच्या का नाही देठ काढून घेते बघा। देठ काढून स्वच्छ करून घेऊन झाले बघा मिरच्या निवडून घेतल्या देठ काढून घेतले ते चूल पेटून घेते बघा। आता लेकरांनो चूल पेटलेलं आहे बघा। आता टमाटो भाजून घेते। चांगले भाजून घ्यायचं असं डाग पडस तर भाजले का नाही मऊ सूत ठेचा होतोय। का मुलांना असं का नाही चांगले भाजून घेतलेत। आता तेल जरा सोडते आता त्याच्यावर तेल सोडून भाजून घेते बघा। चांगलं मऊ सूत होतंय भाजून घेते। तर चांगले लालसर भाजलेला आहे बघा। तर काढून घेऊया लालसर भाजलेला आहे आता काढून घेऊया या भांड्यात। ह्याच तव्यात आता मिरच्या भाजून घेते। चांगलं असं मिरच्या भाजलेल्या आहेत। आता तेल जरा सोडून घेते। बघा डाग पडस तर भाजलेल्या आहेत मिरच्या भाजलेल्या आहेत बघा। मिरच्या काढून घेते आता।
हे बघा आता हे मिरच्या आणि टमाटो घेते कलबू त्यात का नाही बारीक ठेचा करून घेते. ह्या कलबू त्यातला ठेचा आम्हाला बरं वाटतं यार. थोडी थोडी घेते बघा. ह्या कलबू त्यातला ठेचा चांगला चविष्ट होतो यार. मिक्सरपेक्षा बरं असते आम्हाला ह्यातलं चांगलं लागते बघा. चांगलं व्यवस्थित भाजून घेतल्यावर बघा हे कलबू त्यात किती लवकर बारीक होतं यार. मौसम पण होतं यार. ठेचा करताना तोंडाला पाणी सुटतंय बघा असं चविष्ट होतं येत. सुगंध किती छान यायला आलाय बघा. आता हे पण घेते बघा कलबुत्यात. हे बारीक झालेलं आहे की नाही एका कडेला सारून घेते. आता हे भिजवलेले डाळ घेते कलबुत्यात. कोथिंबीर जर आहे ते घेते. आता हे लसूण पण घेते बघा. जिरं जरा घेऊया. आता मीठ घेऊया. मोठं मीठच घेतलेलं आहे बघा बारीक होतंय म्हणून. तर बघा हे सगळं का नाही बारीक करून का नाही एकत्र घ्यायचं आहे करून. हे तर बारीक करून घेते. आता मिरच्या आणि टमाटो बारीक करून घेतल्यात. हे सगळं साहित्य घेतलंय बारीक करते. हे बघा बारीक मस्त असं बारीक ठेचा झालेला आहे. आता काढून घेऊया. आता काढून घेते बघा. हे मस्त सुगंध आला का? होय होय जबरदस्त झाला असणार. होय काय भाजी नसली तर चालते. आता खायला चाल भाकरी. होय तू कधी करतेस ह्याची वाट लागली बघा. झाले की आता तर मंडळी हे बघा इकडं आमच्या आईनं का नाही मस्त खलबत्त्यामध्ये चांगलं असं ठेचून बनवलेली हे ठेचा आहे. मस्त कच्च्या टॅमॅटोचा आहे. मस्त याचा सुगंध बी यायला लागलाय. असं वाटायलंय भाकरी बरोबर खावावं का चमच्यानं डायरेक्ट खावं इतकं भारी झालं आहे. आता वाढून वाढून येते की बाबा. वाढ ठेचा भाकरी खा. होय आमच्या आईला लय मंडळी आवडते बरं काय. हे घे बोला तेल पाहिजे का त्याच्यावर. नको बघा मंडळी मस्त पैकी का नाही. आता खायला चालू करूया. मी पण घेते बाबा. हो घ्या या. करू का चालू आहे. होय कर कर. आहा खतरनाक झाले की आई. होय होय तांबे भरून देते का. कस झाले बाबा ठेचा. हे जबरदस्त आहे. झालंय काय मग काय आदलून बदलून काय तर करून खाल्लं का नाही. चविष्ट लागते. दुसरं मंडळी कसं आहे माहितीये काय तोंडाला जर काही चव लागत नसेल किंवा तोंड कडू झाला असेल का नाही अशा वेळी मंडळी असलं बनवून खावा. बघा दोन भाकरे माणूस एक्स्ट्रा खाणार होय की नाही. होय होय देशी लसूण देशी टमाटो असं का नाही चविष्ट लागते. आजार माणसाकडे एक भाकरी खात्यात तोंडाला चव लागते. मी काय म्हणतोय तुमच्या आठवणीतल्या तुमच्या बालपणीच्या जे काही वेगवेगळ्या असे चटण्याचे प्रकार आहेत का नाही. होय होय
ते आम्हाला आणि सगळ्यांना शेअर करणार का? होय करणार की. म्हणजे कसं ह्या चटण्याचे प्रकार कुठेतरी जतन व्हायला पाहिजेच की. होय होय. पुढच्या पिढीला असं एवढं चवदार असं डाळीचे ह्याच्या लय भात लागतोय. घे की बाळा खा. लय तिखट नाही, लय सपक नाही, चांगलं झालंय होय की नाही. होय मस्तच. होय. तर मंडळी, आईच्या हातचा आजचा पदार्थ कसा वाटला ती कमेंट करून सांगा. जर तुमच्या लय कमेंट आल्या तर आईला बी प्रोत्साहन मिळेल आणि पुढच्या वेळी मग तिच्या आठवणीतल्या त्या त्यांच्या काळातल्या अजून वेगवेगळ्या रेसिपी का नाही तुम्हाला नक्की बघायला मिळेल. बघा त्यामुळं का नाही, आईसाठी एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसला का नाही सबस्क्राईब करा. हे फक्त दादा वहिनींचा किंवा आमचं चॅनल नसून आपल्या सर्वांचं आहे, त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला भेटूया अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपी सह. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.